कर्जत मतदारसंघात श्रीरंग वारणे 18,000 मतांनी पिछाडीवर, आमदार महेंद्र थोरवे आणि शिंदे गटासाठी मोठा धक्का। मावळ लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी हॅट्रिक केली आहे। 1,84,000 मताधिक्य घेऊन बारणे तिसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले असले तरी त्यांच्या पक्षाचा आमदार असलेल्या कर्जत विधानसभा मतदारसंघात मात्र बारणे 18,000 मतांनी मागे पडल्याने आमदार महेंद्र थोरवे आणि शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। 5 पक्ष एकत्र असतानाही बारणे पिछाडीवर राहिल्याने सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। लोकसभा निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले। मावळ लोकसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विजयी झाले आहेत। बारणे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा तब्बल 1,84,000 मतांनी पराभव केला। मावळ लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभेचे मतदारसंघ आहेत। 6 ठिकाणी महायुतीचे आमदार असल्याने श्रीरंग बारणे यांना विजयाची खात्री होती। 6 पिंपरी, चिंचवड, मावळ आणि पनवेल मतदारसंघात बारणे यांना आघाडी आहे, तर उरण, कर्जत, खालापूर मतदारसंघात बारणे पिछाडीवर आहेत। 6 ठिकाणी भाजपचे, 2 ठिकाणी राष्ट्रवादीचे, तर 1 ठिकाणी शिंदे गटाचे आमदार आहेत। उरण मतदारसंघात भाजपचे महेश बालदी आमदार असून उरणमध्येही संजोग वाघेरे पाटील यांना आघाडी आहे। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे करत आहेत। या मतदारसंघात श्रीरंग बारणे 18,000 मतांनी मागे पडले आहेत। थोरवे यांनी मतदारसंघात केलेली विकास कामे भाजप, राष्ट्रवादी, RPI, मनसे, रासप अशा मित्रपक्षांची साथ मिळूनही थोरवे श्रीरंग बारणे यांना आपल्या मतदारसंघात आघाडी मिळवून देऊ शकले नाहीत। राज्यात महायुतीचे सरकार असले तरी कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीत टोकाचा राजकीय संघर्ष आहे, त्यामुळे नेत्यांची युती असली तरी कार्यकर्त्यांची युती मात्र झाली नाही। महाविकास आघाडीमध्ये असलेल्या मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांची मनं जुळली होती, महायुतीमध्ये मात्र कायम दुरावाच पाहायला मिळत होता। श्रीरंग बारणे हे शिंदे गटाचे उमेदवार होते। आपल्या घरचं कार्य असल्याने शिंदे गटाने मित्रपक्षांना सोबत घेऊन प्रचार करण्याची गरज असताना शिंदे गट स्वतंत्रपणे प्रचार यंत्रणा राबवत असल्याचे चित्र संपूर्ण मतदारसंघात होते। कर्जतमध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे, मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विश्वासातच घेतले जात नसल्याचा आरोप होत होता। भाजप, RPI, मनसे, रासप अशा मित्रपक्षांचीही तीच तक्रार होती। कर्जत विधानसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे 2019 निवडणुकीतही 2,000 मतांनी मागे होते, मात्र त्यावेळेस त्यांचा आमदार नव्हता। प्रचारात आमदार महेंद्र थोरवे यांनी कर्जत मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांना 40,000 मतांची आघाडी देऊ असा दावा केला होता। प्रत्यक्षात श्रीरंग बारणे 18,000 मतांनी मागे पडल्याने थोरवे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जाते। विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर असताना बारणे 18,000 मतांनी मागे पडल्याने आमदार महेंद्र थोरवे आणि शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। 5 पक्ष एकत्र असतानाही बारणे पिछाडीवर राहिल्याने सध्या जोरदार चर्चा सुरू असून शिंदे गटाने आत्मपरीक्षण करावे असे बोलले जाते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड, श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192-2669-6912, 72-76-47-58-54।